मेनका क्लासिक्स कथा किस्से आणि बरंच काही आणि बरंच काही शुद्ध पावन कशी सोन्यासारख्या लक्ष्मीबाईंच्या आयुष्यात संसार सुख आणि संतती सुख दोन्ही नाही पण बाळकृष्णाच्या नित्य सेवेने त्यांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला आहे याशिवाय त्यांना समजून घेणारं आणखी कोणीतरी आहे ज्यामुळे त्यांच्या रखरख त्या वैराण आयुष्यात चांदण्याचा थंड प्रकाश आहे लेखक यशवंत पाठक यांची खिळवून ठेवणारी कथा ऐकूया नैवेद्य कथा नैवेद्य लेखक यशवंत पाठक वाचन अपर्णा लंगड्या बाळकृष्णावर लक्ष्मीबाईंनी तुळस वाहिली हात जोडले डोळे मिटले डोक्यावरचा किंचित खांद्याकडे सरकला ठसठशीत कुंकवाच्या खालच्या बुक्याचा ठिपका ओला राहिला उदबत्तीच्या वासात नि कापराच्या प्रकाशात त्या म्हणू लागल्या आवाहनम न जानामी न जानामी तवार्चनम पूजा चैवन जानामी क्षम्यताम परमेश्वर कापराच्या प्रकाशात लक्ष्मीबाईचा गोरा पान चेहरा उजळून निघाला अण्णासाहेबांनी बेडरूम मध्ये दीर्घ जांभई दिली घड्याळाने साताचे ठोके दिले शेवटच्या ठोक्याला लक्ष्मीबाई हल्ल्या उद्बत वलयातून घड्याळाकडे बघितले घड्याळ दिसले नाही सातचा ठोका पुन्हा त्यांच्या मनात पडला त्या जागच्या जागी हल्ल्या किंचित चरकल्या ठोक्याचा आवाज विरला नैवेद्याची दुधाची वाटी हातात घेऊन त्या उघड्या डोळ्यांनी बाळकृष्णाला म्हणाल्या असं दुरून काय दूध पितोस जवळ ये ना मला तर पान्हा द्यावासा वाटतोय पण पर... नैवेद्याच्या वाटीत डोळ्यातला थेंब पडताच अण्णासाहेब मोठ्या आवाजात म्हणाले अर्ध्या तासाने उठतो लक्ष्मीबाई भानावर आल्या उठल्या तीर्थ तुळशीत घातले तुळशीला अकरा प्रदक्षिणा केल्या परसातल्या फुलांकडे बघत बघत काही वेळ उभ्या राहिल्या शेजारच्या अक्कांनी आवाज दिला पण तो ऐकून न ऐकला करून त्या आत आल्या स्वयंपाक घरातले सारे काही आवरले साडेसातचा ठोका पडला अण्णासाहेब उठले लक्ष्मीबाईंनी चहा ठेवून दिला छोट्या पिशवीत मुठभर तांदूळ घेतले त्यावर कुईरी ठेवली मधोमध दुधाचे भांडे ठेवले भांड्यातले केशरी दूध डचमळू नये म्हणून त्यांनी पिशवी हातात घट्ट धरली त्यात पिशवीचा एक बंद तुटला लक्ष्मीबाईंनी त्या बंदालाच पेठीला धरला तिथेच त्याला जामला त्या बाहेर निघताच त्यांनी अण्णासाहेबांकडे बघितले अण्णासाहेबांनी त्यांच्याकडे बघितले दोघांच्या दृष्टींनी काही क्षणांना भांबा बुं सोडले आज पार्टी आहे अण्णासाहेब दाढीला साबुलावीत म्हणाले लक्ष्मीबाईंनी हे ऐकले त्या क्षणभर थबकल्या आणि दुसऱ्या क्षणी तरातरा चालायला लागल्या बाईला घरातले काय काय करायचे ते त्या सांगून गेल्या वाटेत ओळखीच्या बायका भेटल्या त्या फक्त एकमेकींकडे बघून हसल्या रस्ता वाहता होता गाड्यांची ये जा सुरू होती बालाजी मंदिराच्या पायऱ्या चढताना लक्ष्मीबाईंना दम लागला भिंतीत रोवलेल्या लोखंडी दांडीला धरून त्या एक एक पायरी सावकाश चढत होत्या मनाशी म्हणत होत्या पन्नाशी आली की आता शरीराने तरी किती उभारी धरायची त्यात कुणी हात धरायला असतं तर त्यातल्या त्यात वयांची चढण सोपी वाटली असती आता काय मरेस्तोवर जगायचं नि जगायचं का मरण्यासाठी का? काय बाई देवाच्या द्वारी असं बोलायचं याने काय पुण्य मिळणार आहे धड इथलंही पुण्य नाही निधड तिथलंही पुण्य नाही कळत नाही बाई आयुष्याचं कुठं शिंपला फुटेल नाही सांगता येत देवा रुक्मिणी रमणा द्वारकाधीशा नंद कंदा तुला रे बाबा सगळं काही तूच तूच आहेस आम्ही काय निमित्तांची फुलं गाभाऱ्यातली घंटा जोरात वाजली नगाराही घुमला आसपासच्या घंटाही वाजू लागल्या मंदिर गच्च भरले लक्ष्मीबाई गरुड खांबापाशी कशाबशा तोल सांभाळीत उभ्या राहिल्या पिशवी चाचपली पुजारी मोठ्या आवाजात आरती म्हणत होता पाठोपाठ एका तालात टाळ्या पडत होत्या आरती झाली प्रसाद वाटला गर्दी हळूहळू पांगली लक्ष्मीबाई हळूहळू गाभाऱ्यापाशी आल्या त्यांना हात जोडता येईना त्यांनी मान तुकवली आडव्या दांड्यावर अनेक चांदीचे रुपये ठोकलेले होते त्यातल्या आतल्या आत वाकलेला एक खिळा वर येऊन लक्ष्मीबाईंच्या कपाळात घुसला पण फार काही झाले नाही त्यांनी मान वर केली पुन्हा खाली केली तीर्थ घेतले पुजारी हसून म्हणाला आज उशीर हो ना लक्ष्मीबाईंना पुढे खूप काही बोलायचे होते पण पाठोपाठ येणाऱ्या माणसांमुळे त्यांना बोलता आले नाही मंदिरात फक्त बालाजी उरला लक्ष्मीबाई कोपऱ्यात एकट्या बसलेल्या त्यांच्या शेजारी एक विधवा आली वेडसर होती हातवारे करीत म्हणाली मला आणखी प्रसाद नाही दिला मेल्यानं उद्या त्याला बघतेच हा मात्र मन मानेल तितका खातो भोगेल चांगला भोगेल प्रसादापायीच मरेल लक्ष्मीबाईंनी तिला शांत केली आपल्या हातातला थोडा प्रसाद तिच्या हातावर घातला तिच्या विस्कटलेल्या केसातून ती आणखी बडबडत होती आपले केस मोजत होती मध्येच डोळे फिरवित होती जोरात श्वास फेकीत होती तिच्या कपाळावर काहीच नव्हते रेषा खूप होत्या त्यात काय लिहिले होते ते वाचता येईना वाचता येईना अनुभव वाकडा सांगता येईना शब्द तोकडा तिचे बघणे लक्ष्मीबाईंना कसनुसे वाटले ती प्रदक्षिणेच्या वाटेकडे गेली लक्ष्मीबाईंना हायसे वाटले त्या उठल्या मागच्या चौकातून लाकडी आल्या अंधार होता त्यात जिन्याची पाचवी पायरी फुटलेली लक्ष्मीबाई एक एक पायरी मोजून चढत चड़त होत्या चढता चढता पाचवी पाशी आल्या कठड्याला पक्के धरले तोही बेटा मधोमध तुटलेला लक्ष्मीबाई अंधाराला बघून हसल्या दुधाचे भांडे किंचित टचमळले पिशवी तळातल्या कोपऱ्यात ओलावली त्या पुन्हा थांबल्या वरून दाराचा आवाज झाला तोच त्या मुद्दाम खाकरल्या दार पुन्हा बंद झाले त्या त्याच दारापाशी पोचल्या पदराने तोंड टिपले पदर घट्ट केला उजव्या हाताने दाराची बारीक कडी वाजवली बांगड्यांच्या आवाजात कडीचा आवाज सुरात लागला दार उघडले पंचा घातलेला तरुण दारात उभा राहिला तो हसला लक्ष्मीबाईही हसल्या त्यांनी पिशवीतून भांडे काढले ते त्याच्या हातात ठेवले बुवा झोपलेले दिसतात लक्ष्मीबाई हळू आवाजात म्हणाल्या हां काल झोपायला सेवेकरी का बर संस्थांचे ट्रस्टी बाबासाहेब गप्पा मारीत बसले बाबासाहेबांचे नाव काढताच लक्ष्मीबाईंनी जीभ चावली सेवेकरी स्वयंपाक घरात गेला दूध दुसऱ्या भांड्यात ओतले लक्ष्मीबाई बुवांच्या आतल्या खोलीच्या बंद दरवाजाकडे एकटक बघत उभ्या राहिल्या सेवेकरी जवळ आला तरी त्यांना कळले नाही त्याने भांड्याचा आवाज करताच लक्ष्मीबाई दचकल्या आपण कुठे होतो ते त्यांना उंजे नसे झाले त्या क्षणार्धात सावरल्या भांडे पिशवीत घातले समोरच्या भिंतीवर पांडुरंगाची प्रतिमा होती तिला त्यांनी नमस्कार केला त्या घरी परतल्या घरातल्या आपल्या कामात लक्ष्मीबाई व्यस्त झाल्या त्यांच्या पायातल्या सपाता फाटलेल्या बघून फरशा पुसता पुसता बाई म्हणाली बाईजी पायाला बघा कशा भेगा पडल्या आहेत नव्या सपाता आणा पायालाच काय सगळीकडे भेगावलंय कुठं कुठं नवं व्हायचं जीव असे तर हे सारं केलंच पाहिजे बाई फरशीतला कोपरा वरवर पुसत म्हणाली एवढ्यात बाईची तीन पोरे एकदम आली गलका करू लागली बाई त्यांना ओरडली तो लक्ष्मीबाई तिला ओरडल्या म्हणाल्या करू दे नागल का घर जिवंत वाटतं नाहीतर एकदा का तू गेलीस की मग काय सुनसान एवढ्या दहा खोल्यांचा बंगला सुना होतो आसपासच्या चार बायका आल्या तरच हालचाल झाली तर झाली नाहीतर समोरचा आड रस्ता नि हे घर सारखंच त्या पोरांना लक्ष्मीबाईंनी भरपूर खाऊ दिला ती पोरे नाच नाच नाचली मध्यरात्री अण्णासाहेब आले गुरख्याने दार उघडून दिले लाईट असतानाही अण्णासाहेब टॉर्च लावित होते गुरख्याने त्यांना पायऱ्यांचा कठडा उजव्या हाताला असल्याची खूण केली ते एक एक पायरी दोनदा चढत होते तीनदा उतरत होते गुरख्याला काय करावे ते कळेना मग त्याने जोरात शिटी फुंकली रातकिड्यांच्या आवाजात शिटीच्या आवाजाने रात्रीचा थरकाप उडाला अण्णासाहेबांना दार, दाराने आत घेतले आणि आपणहून दार लावले दाराचा आवाज झाला लक्ष्मीबाई उठल्या त्या पलंगावरच बसल्या दिवाणखान्यातल्या सोफ्यावर अण्णासाहेब पसरले पाय तांब्याला लागला भांडे पडले तांब्या कलंडला पाणी पाणी झाले पायपोस जवळ होता तो अण्णासाहेबांनी पायाने ओढला पाण्यावर टाकला लक्ष्मीबाईंना काही राहावले नाही त्या दिवाणखान्यातल्या उंबऱ्यावर उभ्या राहिल्या अण्णासाहेबांनी त्यांच्याकडे बघितले आणि कूस वळवली लक्ष्मीबाईंनी बाहेरचे सगळे दिवे मालवले झिरो दिव्याच्या मंद प्रकाशात त्या काही वेळ पुतळ्यासारख्या झाल्या अण्णासाहेबांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली काही क्षणात ते घोरू लागले घोरता घोरता काहीसे कणू लागले झोपेतच बडबडू लागले काही शब्द स्पष्ट तर काही शब्द अस्पष्ट आता हे बाज झालं या देवीला किती किती बरं छळायचं ती ती म्हणूनच बो बोलत नाही तिला सोसताना बघवत बघवत नाही आमचा अदृष्ट काही वेळाने लक्ष्मीबाईंनी अण्णासाहेबांच्या अंगावर पांघरुण घातले अण्णासाहेबांचे पाय उघडे राहिले लक्ष्मीबाईंनी पायाशी पांघरुण ओढले तर चेहरा ओढलेला राहिला कितीही पांघरुण घातले तरी तेही कधीतरी फाटते किंवा आखुडते हे असे का याला उत्तर नाही आताशा पांघरुणालाही हे सारे ऐकायची सवय झालेली लक्ष्मीबाई आपल्या पलंगावर आल्या खिडकी उघडली प्राजक्ताचा मंद गंध चमेलीच्या गंधात शिरला चंद्र चांदण्यांमध्ये रंगून गेला उंचावलेल्या अशोकाच्या टोकांवर कावळीणी आणि तिची पिले ओरडत होती काही अंतरावरल्या म्हशीच्या गोठ्यातून रवंथ करण्याचा आवाज येत होता गुरखा शिटीमारीत फिरत होता आउटहाऊसमध्ये त्याची बायको आपल्या मुलांना कुशीत घेऊन गाढ झोपली होती रात्र बहरली जुईचा कुंज डवरला देवघरातला दिवा शांतपणे जळत होता आभाळही सुस्तावले जास्वंदीच्या कळ्यांची भांडत होती हे फक्त वाऱ्यालाच माहित होते आसपासचे बंगले वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यात शांत पडले लक्ष्मीबाई अंथरुणावर पडल्या 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 बाळकृष्णाला नमस्कार केला डाव्या कुशीवर डोके टेकवले नित्याचे आध्ही आटोपून दुधाचे भांडे घेऊन लक्ष्मीबाई निघाल्या त्यांच्या जवळून अण्णासाहेबांची ऑफिसची जीप गेली दोघांनीही बघितले नाही जीप पाठोपाठ तांगा जात होता तांगेवाला ओरडला चलो बाईजी जरा बाजू हटो हा ऐसा लक्ष्मीबाईंच्या मानेशी घोड्याचे तोंड येताच त्या घाबरल्या तांगेवाल्याने लगाम घालताच घोडा रस्त्यावर आला लक्ष्मीबाईंचा जीव भांड्यात पडला तांग्यात श्रीधर बुवा बसलेले तांगेवाल्याच्या शेजारी सेवेकरी बसलेला बुवांच्या शेजारी कुणीही नव्हते पायात पुणेरी लाल जोडे शुभ्र धोतर उजव्या हातात चार सोन्याच्या अंगठ्या अंगात बाराबंदी खांद्यावर जरी काठी उपरणे उजव्या कानात भिगबाळी डोक्यावर पगडी कपाळी गंध चेहरा लाल बुंद उंची मध्यम ठसठशीत अतिशय देखणे लक्ष्मीबाई होत्या त्याच जागी थबकल्या बुवा आपल्याच नादात होते सेवेकरी आसपासच्या दुकानांकडे कौतुकाने पाहत होता या साऱ्याकडे लक्ष्मीबाई पाहत होत्या त्यांचे लक्ष नव्हते तांगा दूर जाईपर्यंत लक्ष्मीबाई बघत राहिल्या तांगा दिसेनासा झाला लक्ष्मीबाईंना वाटले आता परतावे पण दुधाचे काय नियम तो नियम तो मोडायचा कसा काय दूध तर पोचवल्याशिवाय जेवायचे नाही हा नियम तो मोडायचा कसा काय मंदिरातल्या पुजाऱ्यापाशी दूध ठेवून देऊ म्हणून त्या निघाल्या वाटेत दीक्षित मयी भेटल्या बारीक डोळे करून म्हणाल्या झाला का नियम अगो किती करतेस हाडाची काड होत आहेत ना लक्ष्मीबाई त्यांना नमस्कार करीत म्हणाल्या आता फक्त त्याची सेवा करायची त्याही मेल्याला चांगल्या चिकी येत नाही माईंच्या तोंडावर लक्ष्मीबाईंनी हात ठेवला तो काढीत माई म्हणाल्या मलाही अशी बोडकी करून अजून जिवंत ठेवलंय अजून किती लाथा नातवा पतवंडांच्या खायच्यात कोणाच ठेव मला हे असं तुला ते तसं एखादी कूस उजवली असती तर याच्या बापाचं काय गेलं असतं पण नाही ठीक आहे भोग आहेत तितके भोग आहेचे, एक मात्र आहे बाई त्याच्याशिवाय होत नाही तो आहे म्हणून आपलं बरं आहे लक्ष्मीबाईंनी माईंना टाळी दिली माई वेगळ्या रस्त्याने गेल्या लक्ष्मीबाई मंदिराच्या पायऱ्या चढणार तो वरच्या पायऱ्यांवर बाबासाहेब उभे राहून उतरण्याच्या तयारीत होते लक्ष्मीबाईंना पाहताच ते उद्गारले या ना लक्ष्मीबाईंनी पदर खाली केला खालच्या मानेने म्हणाल्या आपण आधी उतरावं तुम्ही या आधी वर बाबासाहेब हात चढून म्हणाले लक्ष्मीबाई अंगचोरीत वर आल्या बाबासाहेबांना नमस्कार केला आयुष्यमान भव बाबासाहेब म्हणाले आज दर्शनाला उशीर झाला आज पूजा रेंगाळली पूजा की पार्टी बाबासाहेब गरजले आणि म्हणाले फार बोललो अण्णाला पण काहीही फरक नाही वळणाचं पाणी वळणावर या लक्ष्मीला मात्र भोगावं लागतय काळजी करू नकोस मी आहे पाठीशी बाबासाहेबांच्या या बोलण्याने लक्ष्मीबाई जमिनीकडे बघत हसल्या म्हणाल्या निघू या बाबासाहेब हात जोडून म्हणाले दर्शन घेतल्यावर पुजाऱ्याला लक्ष्मीबाई म्हणाल्या हे बुवांना दूध द्याल पुजारी पवमान म्हणत होता त्याने मान डोलावली दूध दुसऱ्या भांड्यात ओतले भांडे लक्ष्मीबाईंच्या हातात दिले मध्ये तास कसा गेला कळलेच नाही लक्ष्मीबाई निघाल्या तांगा देवळाच्या दारापाशी आला सेवेकऱ्याने बुवांना हात दिला बुवा उतरले लक्ष्मीबाईंनी बुवांना नमस्कार केला बुवा म्हणाले सौभाग्यवती भव बुवा जिना चढू लागले सेवेकरी बुवांच्या कानात काहीसे पुटपुटला बुवा थांबले त्यांनी मागे वळून पाहिले लक्ष्मीबाई पाठमोऱ्या झाल्या बुवा दुसऱ्या पायरीवर चढले त्यांनी पुन्हा पाहिले लक्ष्मीबाईंनी त्याच वेळी मागे पाहिले मागच्या अवकाशाचा व्याप वाढला लक्ष्मीबाईंनी स्वतःला चिमटा काढला त्या चालायला लागल्या बुवा वर आले मंदिर श्रोत्यांनी फुलले पेटीमास्तरांनी स्वर धरला अंगावरचे जरीकाठी उपरणे ठाकठीक करीत बुवा उभे राहिले यमन सुरू झाला बुवांच्या दाणेदार स्वरांनी मंदिरातली झुमरे लकाकली आज बालाजीचे वाहन मोर होता तोही डोलायला लागला तबलजीचा मध्य केरवा घुमू लागला बुवांच्या पायातली घुंगरेही नाचू लागली हातातल्या चिपळ्या वाजू लागल्या बुवांच्या रेशमी सदऱ्यावरले अत्तर देवळात घमघमू लागले श्रोते डोलू लागले लख प्रकाशात बालाजी प्रकाशमान झाला पेटीमास्तर पंचमात गेले जाता जाता निषादावरून फिरून आले साथीदार गाऊ लागले बुवा निरूपणाचा अभंग गाऊ लागले आता तळमळ केली पाहीचे शीतळ करील तो पाहे देव, पायी ठेवो निया भाव तोची अन्नदाता नाही आणि कांची सत्ता तुका म्हणे दासा नुपेक्षिल हा भरवसा विठ्ठल श्री दे तुकाराम जय जय रघुवीर समर्थ बालाजी महाराज की जय म्हणा मोठ्यान म्हणा आसपास कळलं पाहिजे हरि कीर्तन चाललं ते म्हणा पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी लक्ष्मीबाई देवाशेजारी बसून म्हणत होत्या श्रोते हो आज निरूपणाचा तुकोबारायांचा अभंग विलक्षण आहे महाराज म्हणतात ऐका चित्त देऊन श्रवण करा आमचे तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच हा तळमळीने भरलाय कुणाला कशाची कुणाला कशाची तळमळ लागलेली असते संसारातली तळमळ क्षणभंगूर असते संसार म्हणजे काय सद्गुरू समर्थ रामदास मध्यमातन सांगतात संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणासी उधार मापी लागले शरीर घडीने घडी याचा अर्थ संसार सोडायचा नाही तुम्ही संसार सोडला तर आमचं व्हायचं कस तुकोबाराय म्हणतात न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण आमच्या नाथ महाराजांनी संसार टाकला तुकोबांनी नामदेवांनी सोडला अह यांनी संसार नेटका केला पण तळमळ ईश्वर दर्शनाची असावी आम्हाला तळमळ असते ती पुत्र दर्शनाची पुढं पोरांनी लाथा घालायला सुरुवात केली की वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते याला तळमळ म्हणतात छे ही सारी मळमळ असते हां, ऐका बरं तळमळ कशाची भगवंताच्या दर्शनाची त्याच्या तळमळीने संसारातल्या बऱ्याचशा मळमळी निवतात यासाठी तळमळीला शुद्ध मनाचं अधिष्ठान हवं मन एव कारणं बंध हो। हे मनावर कारण हव। हवं तळमळीतन काय होतं ज्ञानेश्वर माऊली सांगते आकाशाची करवेल चौघडी मेरू पर्वताची बांधिजैल पुडी परी मनाच्या या ओढी अनिवार त्यासाठी मन ताब्यात हवं म्हणजे तळमळ योग्य दिशेने जाते देवापाशी शुद्ध भावातनं तळमळ गेली की चिंता नाही योगक्षेमम वहाम्यहम हे भगवान श्रीकृष्णांचे शब्द आहेत ते वज्रलेप आहेत तो सर्व काही करतो आपण शुद्ध भाव धरायला हवा तोच या जगात मिळणं दुर्मिळ आहे म्हणून त्याची पूजा करायची सेवा करायची म्हणजे तळमळ निवते म्हणून तुकोबाराय मूळ अभंगात सांगतात बुवांचा एक एक शब्द लक्ष्मीबाई मनाच्या कुपीत जपत होत्या रुक्मिणी स्वयंवराख्यानाने बहार केली आख्यान रंगत गेले रुक्मिणी एका तुलसीदलाने गिरीधर प्रभू तुळीला दयाघन भक्ती आकळीला हे पद बुवांनी विविध रागातून खुलवले कथा रंगली श्रीरंग ही रंगला मग घड्याळाला कोण विचारते रुक्मिणी श्रीकृष्णाची भावकथा साऱ्यांना आपली वाटली आख्यानात बुवा मनसोक्त नाचले रुक्मिणीच्या मनाची तळमळ खुद्द भगवंताने शांत केली हरिदासाची कथा मूळ पदावर आली आरती झाली बुवांच्या पायांवर नमस्कारांचा वर्षाव झाला एकच दाटी झाली स्त्री पुरुष भेदभाव विरला ज्याला जसे घुसता येईल तसे घुसून तो ती बुवांच्या पाया पडत होते धन्य धन्य वाटत होते सगळे गेल्यावर बुवा नारदांच्या गादीला साष्टांग दंडवत घालणार तोच लक्ष्मीबाई पुढे आल्या बुवांना नमस्कार केला बुवा हात जोडून म्हणाले सुखी भव बुवांनी साष्टांग दंडवत घातला बुवांच्या टाचांना नमस्कार करण्यासाठी साथीदारांची आणि काहींची धावपळ झाली तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी टाचांना हात लावला बुवांची आरती घेतली काही मंडळींनी बुवा बसले सेवेकरी लक्ष्मीबाईं येऊन म्हणाला आज दूध नाही आलं या पुजाऱ्यापाशी देऊन गेले तो विसरला की काय असं म्हणत तडक लक्ष्मीबाई पुजाऱ्यापाशी गेल्या त्याला विचारल्यावर तो निर्लज्जपणे हसला म्हणाला मीच प्यायलो किती दिवसांनी शुद्ध केशरी दूध मिळालं लक्ष्मीबाई तापल्या सेवेकरी म्हणाला बाई देवाने आपल्यालाच लाज दिलीये म्हणून गप्प बसा लक्ष्मीबाईंना हे फार लागले सेवेकरी म्हणाला बुवा सहसा विचारित नाहीत पण त्यांनी या दुधाबद्दल आज सकाळी श्रीमंत इनामदारांच्या वाड्यात जाण्यापूर्वी विचारलं लक्ष्मीबाई म्हणाल्या तुम्ही सोबत येता मी आत्ता दूध घेऊन येते आत्ता नको आता बुवा जेवतील सेवेकरी हे म्हणाला तोच बुवा पलीकडून मोठ्याने म्हणाले आज आम्ही दूध घेऊ जेवण नको दूध आहे गरम करून देतो सेवेकरी हात जोडीत म्हणाला श्रीधर बुवा श्रीहरी श्रीहरी म्हणत जिना चढणार तोच लक्ष्मीबाई समोरून दुसऱ्या जिनाने उतरू लागल्या बुवांनी सेवेकऱ्याला बोलावण्याची खूण केली हातातला मोगऱ्याचा हार त्याच्या हातात दिला लक्ष्मीबाईंनी सेवेकऱ्याकडे पाहिले सेवेकऱ्याने तो लक्ष्मीबाईंच्या हातात दिला लक्ष्मीबाईंनी तो हार कपाळाला लावला लगेच पिशवीत घातला शेजारच्या बाईंशी बोलत बोलत पायऱ्या उतरायला लागल्या बुवा पायऱ्या चढून गॅलरीत आले लक्ष्मीबाई पायऱ्या उतरून रस्त्याला लागल्या गर्दीतून चालत होत्या गर्दीत ठसठशीत कुंकवासारख्या दिसत होत्या बुवा बघत राहिले डोक्याला आलेला घाम पुशीत, पुशीत थंड झुळकीने आतल्या आत सुखावले चंद्र वेगाने आभाळात चालला चांदण्यांची घरे बंद झाली सराफ बाजारातल्या बंद दुकानांच्या फळ्यांवर दोन तीन गुरखे काठी आपटीत विड्या ओढीत टेकले सोन्या मारुतीच्या मंदिरातला दिवा मंदावला सरकारवाड्याच्या पायऱ्यांवर काही भाजीवाले घोरत पडले जवळ असलेल्या वीर बापू गायधनीच्या पुतळ्याच्या कठड्यापाशी बसलेली बकरी झोपली गर्दी आपापल्या घरात गेली सेवेकऱ्याने दूध ठेवले गरम करून भस्तिशी साखर टाकून चमच्याने फिरवीत फिरवीत बुवांपाशी नेले महाराज दूध ठेवले सेवेकरी म्हणाला बुवा हातपाय धुवून उघडे पलंगावर बसले गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळेशी उजव्या हाताची बोटे फिरवीत फिरवीत दुधाचा घोट घेता घेता म्हणाले आरती पेटीत टाक सेवेकर्याने आरती पेटीत टाकली सेवेकऱ्याने विचारले दुधात साखर हवे करायचे दूध हे साखरेत सुद्धा दूधच राहिलं पाहिजे तू आज दहा वर्ष माझ्यापाशी आहेस पण अद्याप तुला दूध आणि साखर यांचं योग्य प्रमाण सापडत नाही मग पूर्व रंग कसा सापडणार असं बरोबर प्रमाण केलं पाहिजे त्या दुधासारखं यासाठी आसपास बघितलं पाहिजे बोलण्यावर सेवेकऱ्याने जीभ चावली थोडा वेळ गेला दूध प्यायल्यावर बुवा पहुडले पांडुरंगाच्या प्रतिमेला नमस्कार केला आज उत्तर रंगात बहार आली सेवेकरी पाय पायचुरीत म्हणाला पूर्व रंग बहारीचा असला की उत्तर रंगात बहार येतेच बुवा हसत म्हणाले गॅलरीचे दार उघडे ठेवले वारा वाहत राहिला बोलता बोलता बुवांचा डोळा लागला सेवेकरी गॅलरीत जाजमावर घोरू लागला काही वेळाने कुत्र्यांचे भुंकणे जोरात सुरू झाले बुवांची झोपमोड झाली कूस बदलली झोप लागेना काही वेळ ते गॅलरीत उभे राहिले परत झोपले कधीतरी डोळा लागला असावा लक्ष्मीबाईंनी हार देवघरातल्या माळेच्या खुंटीवर लावला अण्णासाहेब झोपलेले होते लक्ष्मीबाईंनी खिडकी उघडली दिवा मालवला अंथरुणावर पडल्या अलगद लॅचचा दरवाजा बंद केला मंद दिव्यात त्यांच्या अंगातून रुक्मिणीचा भाव संचारू लागला रथ वेगाने निघाला भगवान श्रीकृष्णाच्या हातात लगाम असल्यावर रथ इकडे तिकडे जाईल काय विषाद आहे श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगाची छाया रुक्मिणीच्या अंगावर पडली ती अंगभर श्रीकृष्ण झाली तिच्या रोमा रोमातून तो फुटला आता त्याला तिच्यापशी देण्यासारखे काय राहिले काहीच नाही हो एक राहिले तुळसीदल तुळशीचा आणि त्याचा रंग सारखा कृष्ण तुळस तिने त्याला तुळशीचे पान दिले नी कथा तिथेच अनुभव झाली इथून नवी कथा सुरू झाली तिला तो नि ती त्याला हे उरलेच नाही स्वयं वर झाले दोघेही वर आकाशाला भिडणाऱ्या प्रेमाचे क्षितिज बनले मग त्यांना कोणता दिवाणखाना पुरणार आहे त्यांना कुठल्या कापलेल्या बागेत बसवणार आहे त्यांना समुद्राच्या काठावर कशाला फिरायला आवडेल काठ सामान्यांसाठी हेच समुद्र झालेले इथून पुन्हा कथा सुरू झाली कथेत कथा कथेत कथा कशा दडलेल्या असतात रुक्मिणीत तुळस तुळशीत शाळीग्राम शाळीग्रामात राधा राधेत कृष्ण किती किती कथांनी कृष्णानुभव फुलत फुलत राहतो तोही संपत नाही आपणही सरत नाही रुक्मिणी कथा पुन्हा पुन्हा ऐकावी गावी प्यावी संसारातले काहीही आठवत नाही रुक्मिणीने कसा काय एवढा मोठा संसार केला नी त्याला सांभाळला का त्याने तिला सांभाळले का दोन्हीही भाळावर नाचत नाचत पुढे गेले समर्पणातला भाव हाच श्रेष्ठ अनुभव तोच परमात्मा या परता काय हवं अण्णासाहेबांनी जोरात जांभई दिली लक्ष्मीबाईंनी कूस बदलली श्रीधर बुवा पूजेला बसले बाळकृष्णाच्या गळ्यात तुळशी हार घालणार तोच लक्ष्मीबाई दुधाचे भांडे घेऊन दारात हजर झाल्या सेवेकरी बाजारात भाजी आणायला गेला होता दाराची कडी वाजली बुवांनी अनामिकेवर गंध लावलेले होते ते बाळकृष्णाच्या कपाळी लावता लावता म्हणाले बसा बैठकीत लक्ष्मीबाईंनी दुधाचे भांडे अलगतपणे उंबऱ्यावर ठेवले बुवा म्हणाले नेमक्या वेळी नैवेद्य आला लक्ष्मीबाईंनी बुवांना दुरूनच नमस्कार केला पांडुरंगहरी हरी बुवा स्वरात म्हणाले आशीर्वादाचा हात उंच केला आरती झाली बुवांनी दुधाच्या भांड्याचा देवाला नैवेद्य दाखवला बाळकृष्णाच्या मुखाला भांडे लावले डोळे मिटले लक्ष्मीबाईंनी उमरा ओलांडला कोपऱ्यात बसल्या बुवांनी त्यांच्या हातावर प्रसाद दिला पहिल्यांदा प्रसाद घेतल्यावर बुवा म्हणाले हात खोलगट करा प्रसाद आणखी घ्या लक्ष्मीबाईंनी हात खोलगट केला मौशार हातावरल्या रेषा खोल खोल झाल्या प्रसादात विरल्या रेषांनी प्रसाद स्वीकारला पदराला तळवा पुसून लक्ष्मीबाई बाहेरच्या बैठकीत आल्या बुवा जरा वेळाने सोवळे बदलून धोतर नेसून आले तुमच्या दुधाने आवाज राखला नाहीतर बुवा लक्ष्मीबाई काही बोलल्या नाहीत केशराने दुधाचाही रंग बदलून टाकला बुवा लक्ष्मीबाई खाली बघत होत्या काल जागा बदलली वाटत बुवा बिचकत बिचकत म्हणाले हम्म उशीर झाला यायला साहेबांचे पाहुणे आले होते अह काहीतरी अचानक काम निघालं कथेला यायला प्रतिबंध होता प्रतिबंध घालणार कोण घरात कुणीही नाही लक्ष्मीबाई आवाग झाल्या बाळकृष्ण परमार्थ एकट्याचाच आहे नैवेद्याचं ताट घ्यायला घरात कुणीही नाही सेवेकरी भाजी घेऊन आला त्याच्याकडे बघून लक्ष्मीबाई सुस्मितपणे म्हणाल्या आण भाजी चिरून देते सेवेकऱ्याने लक्ष्मीबाईंच्या पुढ्यात भाजीची पिशवी उपडी केली लक्ष्मीबाई भेंडी धुवायला स्वयंपाकघरात जाताच बुवा म्हणाले मनातली भाजी घेतली माणसे यायला लागली कुणी दर्शनासाठी कुणी प्रपंचातले प्रश्न घेऊन आले कुणी ज्योतिष सांगावे म्हणून बुवा या साऱ्यात अडकले लक्ष्मीबाईंनी भेंडी परतली त्या भाजी सारखी परतत होत्या पळी मागे पुढे होत होती मंद आज दिली गार भाजी होणार ती तशीच बुवा खाणार सेवे करायला तीन तीनदा तर बजावले गरम करून वाढ नक्की शेवटी काय मुले घातले रडाया ह्यांच्या मित्रांना जेवायला बोलावले पुलाव गुलाबजामून पंचामृतनी भरली भेंडी केली त्यांनी आयुष्यात कधीही भेंडी खाल्लेली नव्हती साहेबांचे साहेब त्यांना कोण म्हणणार खा म्हणून हे काही सांगेनात त्यांच्या सौ स्वयंपाकघरात घरात आल्या भेंडी बघताच नाक मुरडून म्हणाल्या बाई गो आता हे काय जेवतायत पोटात धस्स झालं नवीन भाजी करावी की काय म्हणून विचारात पडले यांना बाजूला बोलावले कानात सांगितले त्यांना भेंडी मुळीत चालत नाही मग थोड्या वेळात पटकन होणारी बटाट्याची कोरडी भाजी करूया हे म्हणाले बघ तसं कर फक्त टेस्टी कर चांगलं झालं पाहिजे बटाटा उकडला बटाट्याची भाजी केली पाने घ्यायला उशीर झाला यांची आत बाहेर ये भाजी झाली एकदाची पाने घेतली त्यांचे पान वगळून भेंडी वाढली तो साहेब म्हणाले बघू जरा भेंडीचा नमुना वाढा भीत भीत भाजी वाढली तो काय आश्चर्य त्यांनी मागून मागून भाजी खाल्ली सौला म्हणाले शिकून घे ही भाजी सौने कच्चे कारले खाल्ल्यासारखा चेहरा केला लक्ष्मीबाई मनाशी म्हणाल्या असाच प्रकार येरेन पार्टीला झाला कॉलनीतल्या साऱ्या माणसांनी ठरवले लक्ष्मीबाईंच्या हातची भरली भेंडी खायचीच ह्यांना ते धर्मसंकट वाटले सारखी सारखी काय भरली भेंडी असे ते पुटपुटले पण बाबासाहेबांनी ठासून सांगितले भरली भेंडी झालीच पाहिजे मग काय आम्हाला उदाहरण आले भरली भेंडी झाली सगळे लहान मुलागत भाजीवर तुटून पडले हे ओरडून म्हणाले पातेल्यातली भरली भेंडी संपली तर मी तुझ्या ताटातली घेईन सगळे हसले हेही मीही हसलो बस तेवढेच खळखळून खड़ हसले मग काय सगळेच करपले भेंडी काळी व्हायला लागली हाताला चटका बसला गॅसचे बटन नीट फिरे ना जोरानेही बटण फिरेना, जोरा फिरेना। सेवेकऱ्याला बोलावले त्याने दांडगाईने बटन बंद केले काही भेंडी करपली काही भेंडी कच्चीच राहिली तर काही नेमकी शिजली एकाच कढईत असे का मनापासून करणाऱ्यालाच नेमका चटका बसतो पसू दे भाजी कशी ही शिजू दे ती देवासाठी आहे तो बिचारा सगळे गोड मानून घेतो घाईघाईने श्रीधरपुआ स्वयंपाक घरात आले लक्ष्मीबाईंच्या जवळचे दुधाचे भांडे घेतले दोन पावले टाकताच त्यांच्या ध्यानात आले भांड्यात पाणी नाही ते माघारी आले लक्ष्मीबाईंच्या डोळ्याला डोळा भिडवीत म्हणाले मला वाटले माझेच भांडे आहे म्हणून घेतले घ्या ना लक्ष्मीबाई भाजीवर परात ठेवीत म्हणाल्या बुवा काही क्षण थिजले स्वयंपाकघरातल्या कुबटवासाला ताजेपणा आला मंद मंद आच झाले यासाठी रोज भांड भरायला हवं बुवा म्हणाले आपण कोण भरणार तोच भरणार तोच रिकाम करणार लक्ष्मीबाई हळुवार आवाजात म्हणाल्या तो तुमच्याकडनं करून घेतो लक्ष्मीबाई मनापासून फक्त हसल्या बुवा बाहेर आले लक्ष्मीबाई आत राहिल्या भाजीची वाफ बाहेर यायला लागली हातात चिमटा घ्यायचे लक्षात आले नाही हातच चिमटा झाला परत हाताने काढली चटका बसला नाही तेवढ्यात पोळ्या करणारी बाई आली लक्ष्मीबाई उठल्या हात धुतले त्या निघाल्या बैठकीत बरीच गर्दी वाढली बुवा त्या गर्दीत दिसे नासे झाले रस्त्यातून एका गल्लीत जात असताना माईंनी हटकले आज इकडून कशी काय चालली मुरलीधराला जाऊन येऊ म्हटलं आज सकाळीच मुरलीधराची आठवण अनायसे जोशी भटजींना संकष्टीच्या अभिषेकाचं निमंत्रण द्यायचं होतं म्हटलं तेही द्यावं आणि दर्शनही घ्यावं स्वार्थात परमार्थ दोघीही मोकळ्या हस हसल्या अक्का समोरून आल्या म्हणाल्या भटजी वाट बघतायत यावेळी उशीर झाला वाटतं हो ह्यांना टूरवर जायचं होतं त्यामुळे आवरायला उशीर झाला आधी प्रपंच मग परमार्थ माई लक्ष्मीबाईंचा आधी परमार्थ मग प्रपंच आहे अक्का हसत म्हणाल्या तिघी तिन्ही देशांकडे गेल्या बोळकंडीतून जाताना लक्ष्मीबाईंना जरा दम लागला नाक मुठीत धरून त्यांनी बखळ आणली त्या गेल्या निरोप दिला घाईघाईने निघाल्या रस्त्यात ऑफिसची जीप भेटली ड्रायव्हरने गाडी थांबवली लक्ष्मीबाईंनी त्याला जाण्याची खूण केली लक्ष्मीबाई घरी आल्या आवरण्यात सापडल्या बाईला म्हणाल्या साहेब सकाळी थांबून गेले की आवरल्यावर लगेच गेले थांबून गेले त्यांच्याबरोबर आणखी एक माणूसनी एक बाई होती ते नेहमीचे नव्हते अह नवीनच होते ती बाई तर कटिंगवाली होती लक्ष्मीबाई गोंधळात फिरू लागल्या किंचित थांबून म्हणाल्या ते किती वेळ होते बातम्या ऐकून चा पिऊन गेले बघा यावर लक्ष्मीबाई काहीही न बोलता देवघरात गेल्या चार दिवस झाले खुंटीवरला मोगऱ्याचा हार वाळला काही फुले असहाय्यपणे गळाली दोरा काळा पडला समयीची वात संपली नवी वात तयार केली वातीवर वात लावली दिवा नवा झाला नवा प्रकाश वाहू लागला बाळकृष्णाची लोभ स्मूर्ती प्रकाशात खुलली लक्ष्मीबाईंनी पाठ मांडला आसन घातले त्या पाटावर बसल्या डोळे मिटले मिटलेल्या काळोखाच्या आवर्तात आठवणींचे भोवरे गरा 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 फिरू लागले आजोळच्या आठवणींचे झाड दिसले त्याला त्यांनी थांबविले झाड हलवून हलवून बोलू लागले आठवण झाली मामी बरोबर नेमाने भजनाला जाण्याची भजनात मामीच्या जवळ बसायचे मामी म्हणायची माझ्या लक्ष्मीचा आवाज खडीसाखरेसारखा आहे पण तिकडचा आवाज तसा मिळाला म्हणजे मिळवलं नाहीतर म्हणता म्हणता पटकन एक हात माझ्या तोंडावर ठेवायची आणि दुसरा हात स्वतःच्या तोंडावर ठेवायची आईबापा शिवाय पोरीला वाढवली एवढी केली तशी पोर गुणाची शुद्ध बावन कशी कुणाला एवढं बोट ठेवायला संधी न देणारी अभ्यासात उत्तम पण पन... मामाला फार भीती वाटायची करायचंय काय पोरींनी शिकून शेवटी स्वयंपाक घरातच जीव घालवायचा ना शिक्षणाचे चोचले कशाला आपण साहेब थोडेच आहोत मध्यमवर्गीय कारकून साहेबांच्या मुलींनी शिकायचे ते त्यांना शोभते आपल्या पोरींनी शिकणे हे बरोबर नाही लिहिता वाचता आले बस झाले जास्तीत जास्त फायनल व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे डोक्यावरून पाणी गेले ते झाले घरात धोंड नको म्हणून मामी बरोबर भजनाला जायचे तिथेच मामीच्या ओळखीने संबंध आले मनापासून वाटले या घरात काय सुख मिळणार पण बोलायची सोय नव्हती म्हणणाराची गय नव्हती मामाने उभी केली गळ्यात माळ घालायची सक्ती केली वस्तू खूप आल्या पण जीव हरवला मामीने हा बाळकृष्ण बरोबर दिला म्हणून राहिले नाहीतर एवढ्यात दुसरीने बंगला ताब्यात घेऊन मोकळी झाली असती हीही बाळकृष्णाची कृपा एवढ्यात कुणी हाक दिली लक्ष्मीबाई बाहेर आल्या बालाजी मंदिरात लक्ष्मीबाई आधीच गेल्या श्रीधर बुवा तक्क्याला टेकून तत्वज्ञान वाचित होते लक्ष्मीबाईंनी दरवाजा उघडला त्या आत आल्या बुवांना नमस्कार केला बुवा दचकले म्हणाले कधी ह्याला कळलंच नाही कडी वाजवली पण हरकत नाही बसा बसा ना व्यत्यय नाही ना आला लक्ष्मीबाई हात जोडून म्हणाल्या छे उलट ताजे तवाना झाल्यासारखं वाटलं हे दुधाचं भांड तुमच्यापाशी ठेवण्यासाठी आले काल्याच्या प्रसादाच्या वेळी गर्दीत देणं मनाला रुचे ना म्हणून द्यायला आले ठेवा ना देवापाशी लक्ष्मीबाईंनी देवापाशी दुधाचे भांडे ठेवले त्यात तुळशीचे पान दक्षिणा ठेवली अशीच सेवा सुरू ठेवा अखंड काहीही कमी पडणार नाही कमी कशाचीच नाही पण हा पण संसारात आणि परमार्थात कायम फिरता राहतो त्यालाही काही मर्यादा असावी ना तो त्याच्या परीने जातो आपण आपल्या परीने जावं म्हणजे आपण सारं गिळायचं नि प्रपंचातलं अजगर व्हायचं पडलेलं जो बाळकृष्णाला शोधतो तो असा होत नाही कृष्णातला पराक्रमही अंगी आला नाही मी त्यातलं बाळही माझ्या अंगणात खेळलं नाही हेही गतजन्मीचं आंदण असावं घरातला नंद तर अंगणात राहिला ना नंद नंदही नाही आनंदही नाही तुमच्या उपासनेतनं तेही मिळेल नक्की मिळेल भरवसा ठेवा आताशा मागचं फार आठवतं ते सळो की पळो करून सोडतं तेही शांत होईल मन स्थिर ठेवावं पक्क ठेवावं सगळंच बोलणं मनाला टोचून घेऊ नये अन्यथा जगणं कठीण होऊन जाईल कथा ऐकली की शांत वाटतं कथा अनुभवली तर काय वाटेल मग तर कथेसाठी पुन्हा पुन्हा जन्मावंसं वाटतं हे सार भांड्यात ठेवायचं नी कथा होत होत प्रसाद घरात पोचायचं लक्ष्मीबाईंनी बुवांकडे डोळे भरून पाहिलं बरीच माणसं एकदम आली गर्दी झाली गर्दीत लक्ष्मीबाई उठल्या देवघरात गेल्या बाळकृष्णापाशी केशराची डबी ठेवून आल्या गर्दीतून वाट काढीत गेल्या जाता जाता सेवेकरी म्हणाला काल्याच्या प्रसादाला जास्त दूध लागेल ते बघ आणून ठेवलंय लक्ष्मीबाई म्हणाल्या सेवेकऱ्याने जीभ चावली लक्ष्मीबाई दुपारी जेवून पडल्या डोळा लागेना म्हणून उठल्या बागेतून हिंडल्या आसपासच्या बायकांची गप्पा केल्या बाळकृष्णाला हार केला बुवांसाठी हार केला तो पुजाऱ्याकडे पाठवला गोपीचंदनाचा खडा सापडला नाही म्हणून चंदन उगाळले बाजूला बुक्का ठेवला मंदिरात हे सारे धाडले। आपल्या वास्त पुस्तकेली उदाहरणार्थ तांदूळ फुले तुळशी दूध इत्यादी या साऱ्या वस्तू वस्तूत लक्ष्मीबाई रमल्या बाळकृष्णाला सजवीत बसल्या त्याच्या मोरपीशी कंचीला धूळ लागली ती त्यांनी झटकली तो बाईचा मुलगा त्यांच्या आला म्हणाला बाईजी खाऊ लक्ष्मीबाईंनी त्याच्या हातावर पेढा ठेवला तो नाचत नाचत गेला लक्ष्मीबाई देवडात आल्या कदंबाची फांदी हवी होती कृष्णा शेजारी ठेवायची होती लक्ष्मीबाई शेजारच्या परसात गेल्या कदंबाची फांदी तोडणार तो बाई ओरडली ए कशाला हात लावलास कदंब वाढणार नाही ना लक्ष्मीबाई हादरल्या त्या गेल्या दुसऱ्या बाईंना म्हणाल्या कदंब घेऊन या ना त्या बाईला कदंब दिला तिने फांदी बाळकृष्णापाशी ठेवली ती बाळकृष्णाच्या अंगावर कलंडली दोनदा कलंडली लक्ष्मीबाईंचा जीव वरखाली झाला कदंबाला हात कसा लावायचा पुन्हा मनात आले आपला हात असाच आहे हातात चिपळ्या घेऊन पुवा उभे राहिले लक्ष्मीबाईंना म्हणाले कदंबाला तुमचा हात लावा त्याशिवाय तो उभा नाही राहायचा लक्ष्मीबाईंनी कदंबाला हात लावला कदंब उभा राहिला बाळकृष्ण बसला त्याला बुवांनी चंदनाची उटी लावली लक्ष्मीबाईंनी तयार केलेला हार त्याच्या गळ्यात घातला बुवा म्हणाले ते दुधाच्या भांड्यातलं दूध भगवंताच्या बाळमुखात घाला लक्ष्मीबाईंनी बाळमुखात दूध घातले काला रंगात आला दही हंडी फुटली लक्ष्मीबाई भिजल्या बाळकृष्णाला मांडीवर बसविले बुवांनी त्याच्या मुखात काला घातला भगवंताने त्यांच्या मुखात काला घातला चार लाह्या लक्ष्मीबाईंच्या हातात पडल्या त्या घेऊन गवळणी म्हणायला सुरुवात झाली गवळणी रंगत गेल्या काल्याचा प्रसाद सर्वांनी घेतला झुमरावर दह्याचे कण पडले बुवांच्या चिपळ्यात लाही अडकली बाळकृष्णापुढे दुधाचे भांडे आहेत तसे राहिले आता आपण ऐकलीत यशवंत पाठक लिखित अपर्णा जोग यांच्या आवाजात नैवेद्य ही कथा ही कथा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मेनका दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती ही मेनका प्रकाशनाची दोन हजार बावीस ची प्रस्तुती आहे